नमस्कार मित्रांनो, ही पहा आंबेजोगाई मंदिर बाहेरील रोहित्र तीर्थीची कशी डेंजरस पोझिशन आहे हे आता मी आपणास समजावून सांगत आहे. पहा 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 पहाटा या केबलच्या एंट्रीपासून आपण सुरुवात करू. पहाटा पहा पहा या ठिकाणी या मेन केबलमधून आतमध्ये रोहित्र पेटीमध्ये एंट्री झाली. एंट्रीच्या ठिकाणी कुठलंही ग्लँड लावलं नाही. जेव्हा फॉल्ट होईल आणि कंडक्टर इकडे तिकडे हलेल जर्कमुळे तेव्हा इन्सुलेशन फिरवण्याची शक्यता. आता पहा पुढे पहा 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 दोन केबल पहा आणि त्यातलं अंतर पहा आणि पहा पहा आणि पहा मंडळी हा जो केबल किटकॅटला जोडला आहे याचं जे लग आहे ते क्रिम्पिंग नाही केलं, हे आठवड्यानं ठोकून केलं आहे. पहा मंडळी एवढी मोठी वीज सप्लाय कंपनी आणि हे आठवड्यानं पहा अशी ठोकठा करून लग जोडतात आणि परिणाम काय या अशा सबस्टँडर्ड कामामुळे एवढी हीट निर्माण झाली की या लगपासून तर पाठीमागे सर्व इन्सुलेशन जळून गेले. पहा आता पहा पहा इकडे पहा इकडे पहा हे बघा एक फेज आणि दुसरा फेज याच्यामध्ये एकमेकांना टच होणे म्हणून पहा मला वाटतं सिमेंट काँक्रीटची एक चिपाड दोघांमध्ये घुसवलं. पहा मंडळी एवढी भीक लागली का वीज कंपनीला, एवढे बिलाचे पैसे वसूल होतात ते जातात कुठे जर असं मेंटेन करतात तर. पहा मंडळी पहा 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 आता ही हा शेवटचा फेज पहा पहा त्याचंसुद्धा इन्सुलेशन जळायला लागलं आणि याचं फ्यूज कॅरियर कुठे गेल्या माहीत नाही. टाकणारा फ्यूज कसे टाकावे आणि हा फ्यूज टाकायचा असेल तर एक तर हँडलोड आणि तज्ज्ञ माणूस लागेल किंवा डिओ पाडून टाकावे लागतील. आता आपण खालची बाजू पाहू खालची बाजू पाहू पहा 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 सगळे लक्ष हातोड्यानं ठोकून टाकले आहेत गरम होऊन इन्सुलेशन जळून राहिलं. पहा मंडळी पहा 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 पहाही कशी जाणार पाहिजे आणि पहा 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 आता इथून बाहेर जे सर्किट गेलं या ठिकाणी पहा हा जो न्यूट्रल आहे न्यूट्रलची पहा कशी जाणार झाली आणि कसं बोल्टिंग केलं काय केलं आणि याचे नटसुद्धा जमलेले दिसत आहेत. पहा मंडळी असं असं कंट्री सामान काय वापरतात यांना मेंटेनन्ससाठी बजेट नाही का आणि बजेट असेल तर मग जाते कुठे आता असं बघा विचारावं लागेल. पहा मंडळी पहा 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 पहाही कशी जाणं आहे आणि सगळे केवळ एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन पहा कसं मध्ये याचे प्लॅस्टिकचे तुकडे टाकलेले आहेत. पहा मंडळी पहा 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 हे सरळ माणसं मारण्याची दंडी आहेत, ही सरळ माणसं मारण्याची दंडी आहेत, हे यांना मेंटेनन्स करायचं नाही. जसं असेल तसं भागवायचं, फक्त बिल वसूल करायचं, बाकी काही नाही. जसं जळेल तसं जळू द्या, माणसं मरतील मरू द्या, जनावर मरतील मरू द्या. नो बडी इज देअर टू आस्क क्वेश्चन्स टू द डिपार्टमेंट, नो बडी इज देअर. म्हणून ही अशी दैना झाली आहे आणि गव्हर्नमेंटचं इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन विमचं खातं काय करतं मला माहीत नाही. सगळ्यांनी जर सिरियसली घेतलं तर अशी परिस्थिती राहणार नाही माणसं म्हणाले. अहो मंडळी हे मंदिराबाहेरची रोहित्र पेटी आहे, इथं दर्शनासाठी भक्तांची रांग लागलेली असणार आणि अशा तर काही झालं तर काय होईल. असो मंडळी मी जास्त बोललो असेल तर माफ करावे, पण ही रोहित्र पेटी मंदिराजवळ आहे. लोक येत असतील ताबडतोब चांगल्या सुस्थितीमध्ये आणावी, चांगलं मेंटेनन्स करावं आणि असं जर राहिलं तर आतमध्ये स्पार्किंग होऊन कदाचित हे रोहित्रसुद्धा पेटू शकेल, स्फोट होऊ शकेल. देर आर सो मेनी पॉसिबिलिटीज, याचं केबलही जळू शकेल. म्हणून माझी सर्व संबंधितांना लहानपासून मोठ्यापर्यंत वीज कंपनी सप्लाय कंपनी यांना विनंती की कृपया असं कमीत कमी गर्दीच्या जवळ मंदिराजवळ असं गोष्टी डेंजरस असणं अतिशय वाईट आहे. कारण इथं अपघात झाला असा झाला
तर एक माणूसनी मरणार अनेक माणसं मरतील. असो माशेल रामदास खंडागळे रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस सी बी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. अँड फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल. आणि असे दुर्मिळ दृश्य तुम्हाला दिसणार नाही, रेग्युलर माझे व्हिडिओ पाहत चला. थँक्यू.